नमस्कार, मी प्रिया। प्रियाज रेसिपीज मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये आपण हळीताप म्हणजे काय, हळीतापाची कारणं, लक्षणं आणि हळीतापावरील घरगुती रामबाण उपाय याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी प्रियाज रेसिपीज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। हळीताप हा तापाचाच एक प्रकार आहे। अंगामध्ये सतत येणारा बारीक ताप किंवा अंगामध्ये मुरलेला ताप असं सुद्धा हळीतापाला म्हटलं जातं। हळीतापाची वेगवेगळी कारणं असू शकतात, जसं की व्हायरल इन्फेक्शन आहे किंवा बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना सीझन चेंज होत असताना वातावरणाशी जुळवून घेताना सर्दी, खोकला, ताप पडसं अशी काही समस्या भेडसावतात। एखाद्या मोठ्या आजारामधून बरे झाल्यानंतरही काही दिवस हळीतापाची समस्या तुम्हाला भेडसावू शकते। डोळ्यांची जळजळ होणं, अंगात सतत बारीक ताप येणं, अंगामध्ये कणकण जाणवणं, अशक्तपणा वाटणं ही काही हळीतापाची लक्षणं आहेत। ही झाली हळीतापाची कारणं आणि लक्षणं। आता आपण हळीतापावरील उपचार पाहूया। इथे मी अर्धा इंच आलं घेतलं आहे, फ्रेश आलं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्याची साल काढायची नाही। त्यानंतर घेतलं आहे गुळवेलाच्या काड्या, तुळशीची पानं, कडुलिंबाची पानं, एक चमचा हळद, दोन काळी मिरी आणि छोट्या लिंबा एवढा गुळ। आता हे सर्व जिन्नस आपण कुटून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथे मी गुळवेलाच्या काड्या कुटून घेतलेल्या आहेत, त्यानंतर काळी मिरी पावडरही बारीक करून घेतलेली आहे, तुळशीची पानं सुद्धा कुटून घेतलेली आहेत। साधारण 15 ते 16 तुळशीची पानं घ्यायची आहेत। कडुलिंबाची पानं सुद्धा कुटून घेतलेली आहेत, ती सुद्धा 5 ते 6 वापरलेली आहेत। यानंतर आलं सुद्धा आपण कुटून घेतलेलं आहे। आता एका भांड्यामध्ये साधारणतः 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आत्ताच आपण टेचून घेतलेले सर्व जिन्नस टाकणार आहोत। हळीतापावरील उपचार स्वरूप या काढ्यामध्ये आपण अनेक औषधी वनस्पतींचा वापर केला आहे, जसं की गुळवेल। गुळवेलाला साक्षात अमृतवेल असंही म्हटलं जातं। कित्येक आजारामध्ये गुळवेल प्रभावी ठरतं। यानंतर आपण वापरलेलं आहे आलं। आलं हे पाचकरस वाढवतं। आलं हे सुंठीपेक्षा सौम्य असतं। सूज, कफ, कंठरोग, खोकला, दमा, मलबद्धता इत्यादी गोष्टींचा नाश करतं। बऱ्याच वेळा सर्दी पळस झाल्यानंतर आपण आलेपाकाच्या वड्याही खात असतो। यानंतर आपण वापरलेला आहे कडुलिंब। कडुलिंबालाच बाळ लिंब किंवा बाळंत लिंब असं सुद्धा म्हटलं जातं। याची कोळी, पानं, मोहर खूप औषधी असतात। कडुलिंब हा थंड व सौम्य असतो, त्यामुळं बऱ्याच वेळा उष्ण औषधांचा अपाय कमी करण्यासाठी कडुलिंबाचा काढ्यामध्ये वापर केला जातो। यानंतर आपण तुळस वापरलेली आहे। अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम, तुळशीचं अशा प्रकारे महत्त्व सांगितलं जातं। तुळशीची पानं, मंजुळा, मूळ, साल, फांदी एवढंच नव्हे तर तुळशीची माती सुद्धा खूप औषधी असते। या सर्व औषधी वनस्पतींचा वापर करून बनवलेला हा काढा सर्व प्रकारच्या तापावरती प्रभावी औषध ठरतो। काढा बनून तयार झालेला आहे। आता सर्व शेवटी आपण यामध्ये गुळ टाकूया, कारण या काढ्यामध्ये आपण काळी मिरी वापरलेली आहे, कडुलिंबाची पानं वापरली आहेत, त्यामुळे साहजिकच या काढ्याची चव थोडीशी कडवट उग्र अशी झाली असेल। त्यामुळे आपण ही चव सौम्य करण्यासाठी आणि काढा आपल्याला सहजताने पिता यावा यासाठी थोडासा गुळ घालणार आहोत। काढा बनून तयार आहे, आता तो आपण गाळून घेऊया। 1.5 ग्लास पाण्याचं अटवून आपण 1/2 ग्लास पाणी शिल्लक राहील इथपर्यंत पाणी अटवलेलं आहे आणि आपला हा काढा बनून तयार आहे। सकाळी सकाळी अनुशापोटी या काढ्याचं सेवन केलं तर हळीतापावर नक्कीच तुम्हाला आराम मिळेल आणि काही दिवसातच हळीतापाची समस्या पूर्णपणे नष्ट होईल। आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी प्रियाज रेसिपीज मराठी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद।